शरद पवारांनी कधी अर्थ खाते सांभाळलं नाही अजित पवार. बारामतीमधील वेगवेगळ्या भागातील सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्याचे स्वागत करतो. राज्यात चांगल्या प्रकारे पाऊस झालाय. सरकारच्या माध्यमातून पाऊस झालेल्या भागातील शेतातील पिकांचे नुकसान झालेलं आहे, त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. मागचे सरकार 26 नोव्हेंबर रोजी स्थापन झाले होते, त्यामुळे हे देखील सरकार 26 नोव्हेंबरच्या आत स्थापन करण्याचा नियम. 288 मतदारसंघात जास्त निधी बारामतीमध्ये मिळाला, काम दर्जेदार झालं पाहिजे. साताऱ्यामधील एका पट्ट्याना लाडकी बहीण योजनेतून 84,000 काढले, परंतु ही योजना गरीब महिलांसाठी आहे. राजकारणाला सुरुवात केल्यापासून शाहू फुले आंबेडकर यांचा विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. 33 वर्षात बारामतीसाठी जे जे करता येईल त्यासाठी कायमस्वरूपी मी प्रयत्न केले. मी नेहमी लोकशाही मानतो. जिरायत शब्द हा बारामतीमधून पुसून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. माळेगाव कारखान्यानं राज्यात सर्वात जास्त 3,636 रुपये दर दिलाय. गृहमंत्री अमित शहा यांना भेटलो. 9,500 टॅक्स होता व तो काढून घेतला. अमित शहा यांनी हे केलं, त्यांचे आभार मानतो. जनसन्मान यात्रेला बारामतीकरांनी प्रचंड पाठिंबा दिला, त्याबद्दल आभार मानतो. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो, मुख्यमंत्री पदाचं सांगू शकत नाही. 5 वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा रेकॉर्ड मोडू शकत नाही. ठराविक लोकांचं मी ऐकतो हे चुकीचं आहे. तळागाळातील कार्यकर्ता हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. येणारी विधानसभा सर्व पक्षांना महत्त्वाची आहे. महाविकास आघाडी आणि महायुती त्याचबरोबर तिसरी आघाडी देखील निवडणूक लढवणार आहे. यंदा अनेकांना आमदार व्हायचं आहे, कुणी थांबायला तयार नाही. गुंडगिरी करणाऱ्या लोकांची गय करणार नाही. माझ्याजवळ असला तर गुंडगर्दी करणाऱ्याला मुक्का लावण्यात मी मागे पुढे बघणार नाही. पवारांनी कधी अर्थखातं सांभाळलं नाही. अर्थखाते विकास निधी कसा देतो हे समजलं. सध्या अर्थखाते संदर्भात बोललं जात आहे, बोलणाऱ्यांना बोलू द्या, त्यांची चर्चा वरिष्ठ पातळीवर होईल. एवढी विकास कामं करून बारामती वेगळा निर्णय घेतात. 33 वर्ष काम करत आहे, एवढं काम करून देखील मी समाधानी नाही. बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळाला पाहिजे. माझी कारकीर्द आणि येणारा आमदार याची तुलना होईल. आपण केलेला विकास लोकांपर्यंत पोहोचवा ही निवडणूक महाराष्ट्र आणि बारामतीकर यांच्या भवितव्याची आहे. सत्तेत असलो तर अर्थकारणाला चालना मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माझ्यावर जबाबदारी आहे, त्यामुळे मला राज्यात फिरावं लागणार आहे. होते सचिन सीताराम भोदार, संदीप धाबे, नितीन चव्हाण, संग्राम साबळे, असे काही आपल्या सावळ किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम बारामती, हैदराबाद, आंबेवाडी, देवाडीसी, बेकरवाडी, असे वेगवेगळ्या काही सहकारी मित्र यांनी आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर सभापासून स्वागत करतो. पतसंस्थेला
जर 10% असेल आणखीन 12-13% समजो ही पतसंस्था पूर्णपणे काहीतरी आपल्याला त्यामुळे करणार कारण व्यवहार तर व्यवहारातील चालले पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला गुजर समृद्धी ग्राम स्पर्धेत कारटीचा राज्यातून कारटी गाव राज्यात प्रथम क्रमांक आला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. गुजर समृद्ध ग्राम स्पर्धेमध्ये माझ्या कारटीकरांनी सगळ्यांनी भाग घेतला त्याचं मार्गदर्शन व्यवस्थित झालं. राज्यात पहिला नंबर आला त्याच्यावर त्यांना 1 कोटी रुपयाचं बक्षीस 1 कोटी आणि राज्यात पहिला तो जिल्हा देणार पण राज्यात आला त्याच्यामुळे यांचा पुणे जिल्ह्यामध्ये देखील पहिला नंबर होता. उद्या मंत्री महोदयांच्या हस्ते जिल्ह्याच्या पन्नास लाखाचा पहिला वर्ष आणि राज्याचं 1 कोटीचं म्हणजे 3 कोटी रुपये आता काढला गेला. प्रयत्न केला सरकारच्या केंद्राच्या राज्याच्या वेगवेगळ्या योजनांचा व्यवस्थितपणे फायदा गावकऱ्यांनी एकीच्या जोरावर केला तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यांचा फायदा होऊ शकतो हे गुजर समुद्र ग्राम स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळाले. आणि तशा पद्धतीनं ते कारटी गावात त्यांना वेळ पाहिजे तुमच्या तुमच्या दरम्यान तर त्या पद्धतीनं आपण चाललो. दुसरं काही जण बूथ कमिट्या करायचं काम झालं परंतु त्याच्यामध्ये नीटपणे लक्ष घालण्याची गरज आहे. सुरेश पाटील तुम्हाला राज्य सरकारच्या तर्फे प्रशिक्षक निरीक्षक म्हणून इथं पाठवलेले आहे त्याच्या सगळ्या समाजाची रूप दिसत नाही. पहिल्यापासून ज्या दिवशी आम्ही राजकारणाला सुरुवात केली त्या दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज शाहू मूल्यांबद्दल त्यांना आपण शिवशाहू मूल्यांबद्दलची विचारधारा म्हणतो त्याच विचारधारेचा आम्ही सगळेजण पुढे चाललो. त्याच्यावर त्याला कुठला तरी पाठा देण्याचं काम जर कोणी करत असेल चुकीचं असेल सोडून द्या या कारणाचा ऐका त्या कारणाने सोडा. जर खरं असेल तर ताबडतोब त्याच्याबद्दलची दुरुस्ती त्या ठिकाणी केली पाहिजे त्याच्या सुधारणा त्या बाबतीमध्ये झाल्या पाहिजे. हे अजिबात होता कामा यंदा पाऊस काळ चांगला पडला आपण सनाई शिरसाई पुरंत नाझरं पण चालू केलेलं नाझऱ्याचं पाणी पोपट तरबलीच्या तलावामध्ये चाललेलं इतर पण वेगवेगळ्या भागात जेवढी काही आपली मोकळी मांडी ज्याला आपण परदेशी टाईप म्हणतो साखर तलाव म्हणतो हे सगळं भरून देण्याचं काम आपण करतो. त्याच्यामध्ये मी मागे देखील चालाई शिरसाईच्या करता काय करतोय आणि पुरंदर करता काय करतोय पुरंदरचं जवळपास 52 कोटीचं टेंडर पण त्या ठिकाणी निघाले आणखी तर सगळ्या गोष्टी चांगल्यातल्या चांगल्या करून देण्याचा आपण प्रयत्न मी मागेही तुम्हाला सांगितलं पुरंदरचा सिंचन योजनेचा सोर्स असा आहे की तिथं 12 महिने पाणी कमी पडत नाही फक्त नंतर पाणी तयार करा परंतु एसटीपीचे प्लांट जसे वाढतील तसं तिथली पण परिस्थिती सुधरेल पण हे पिण्याच्या योग्यतेचं नसलं माणसाला तरी ते शेतीच्या योग्यतेचं कारण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काही म्हणजे तुम्ही जर बघितलं एक 10 कुटे जर असेल तर 10 कुटे 5 कुटे पाणी द्या 5 कुटे चांगलं पाणी द्या तुम्हाला लगेच पिकामध्ये तिथं फरक त्या ठिकाणी दिसेल. तेही काम आपलं चाललं. मी मागे एकदा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला म्हणालो होतो की मी आज 23 वर्ष तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधित्व केले 91 तुम्ही मला आधार केला आणि आता 2024 आहे 23 वर्षात जे काही करता येईल ते बारामती तालुक्या करता बारामती शहरा करता आपण करण्याचा मनापासूनचा प्रयत्न केला. आपल्याला वाटत होतं हे झालं की प्रश्न सुटेल ते झालं की प्रश्न सुटेल पण कधी कधी नाचरच भरायचं नाही आणि मग आपल्याला अनेकांना तोंड द्यावं लागायचं. कधी कधी पाऊस काळ थोडा कमी अधिक झाला की त्याचा फटका बसायचा. यंदा मात्र पाऊस काळ चांगला झाला त्याचाही फायदा आपण उचलतोय. त्याच्यामध्ये जराही सिंचाई बंद पाहिजे नंतर पण करायचं आपलं टेंडर अंतिम टप्प्यामध्ये त्याच्यात थोडस सुपात वगैरे दिसते
काही सहकारी मित्रांचं म्हणणं असं आहे की बाबा आम्हाला सुरुवातीला तिथं त्रास होतोय, त्याच्यामुळे तिथं उपाय ठेवा, त्याच्याकरता डुबलला आणि त्याच्यामध्ये आजपर्यंत तुमच्या सगळ्यांचं 33 वर्ष प्रतिनिधित्व करत असताना तुमचा प्रचंड विरोध आहे आणि तरी देखील बार मी परवा एकाचा 18 कोटी लिटरचे क्षेत्र त्याला सबसिडी काही प्रमाणात आहे, पण हे सर्व करत असताना त्याच्यात फक्त शेतकऱ्यांवर किंवा कोणत तुम्हाला पिकं घ्यावी लागते पाणी सोडून चालणार या पद्धतीनं देखील आपल्याला पुढे जावं लागणार आहे. मी तुम्हाला आधीच थोडस जाग करण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून त्या गोष्टी तुमच्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून देतोय. त्याची कृपया म्हणून माझ्या सर्व शेतकरी बांधवांनी माझ्या तरुण पिढीमध्ये जे शेतीवाडी करायला लागले तरुण मुलांनी पण अनेक जण नवीन सुद्धा पण चांगली शेती करतात आणि आमची मुलं पण चांगल्या पद्धतीने शेती करतात काही तरुण घरातील मुलं अशा पद्धतीनं त्याच्यात चांगला पैसा त्याची वेळ घेऊ. पण तुम्ही पहा मला मी आज विचारलं की माझा टेकऑफच्या मला बारामती दूध संघाचे 5 रुपये अनुदान कुठल्या तारखेपासून किती ठिकाणचं राहिलं तुम्ही सांगते आठवत असेल आता जुनी लोक खरं तर